चाळीस पन्नास लाखाचा बंगला बांधेल आणि मी कुठतरी वाचलंय ज्याचे कष्ट दमदार असतात ना त्याचं वागणं आणि जगणं रुबाबदार असतात. आज रुबाबात माणूस उभा आहे, चाळीस लाखाचा बंगला बांधलाय आणि पुढचं ऐका ना ते काय म्हटले. चाळीस लाखाचा बंगला बांधेल, महाराष्ट्राची महागाई का कोंबलताय आणेन आणि त्यांना सांगेन तो कार्यक्रम तुम्ही माझ्या घरासमोर करा, तो कार्यक्रम सगळा युट्यूब समोर दाखवा आणि माझं स्वप्न पुरं होईल. टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत करूया या घर मालकाचं. आता इथं सगळं झालेलं आहे, बंगला बांधलाय, तुम्ही आलात, कार्यक्रम ठेवलेला आहे इथं. ज्यांनी कार्यक्रम दिलाय शिरापूर नगरीचे कार्य सम्राट सरपंच गुंडाशेठ भोसले यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं म्हणणं असं आहे 500 रुपयाचं बक्षीस लहू साबळे घ्या, कोमलताईला द्या. पण हे रुबाबदार व्यक्तिमत्व आहेत ना आमचे संतोष शेठ जोरी पाटील कार्यमालक, यांनी इथे यायचं आणि डान्स करायचा. तुम्ही कष्ट करू शकताय, हाडाचं काढक केलंय, जमिनीतून मोती पिकवलाय, एवढा थाटपाट केलाय. नाव ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आहे, त्यांचं मनापासून स्वागत. वरती या सगळ्या कलाकाराला विनंती करतो आपण समोर या. 1000 रुपये रोख स्वरूपाचा आपलं मनापासून स्वागत. नाचणार ना ते नाचणार ना, आमच्याकडे आवाज तसा आहे, डान्सर तसे आहेत, चांगले चांगले जे पाय फिरकतात हे काय घेऊन बसले तुम्ही. आणि कोमलताईला विनंती करतो गाणंही तसं रचा तुम्ही, ते गाणं या ठिकाणी झालं पाहिजे. करणदादांची साथ आहे, तुमचे हात काय टंटरा उडायला लागले, काय झाले काय तुम्हाला, बघा ना त्या बीपी वाढून बघा, बोला. गोरक्ष गाजरे नाही त्यांना खाली नका घेऊ, वरती घ्या वरती, हे युट्यूबला आपण टाकूया, हे गाणं आपण युट्यूबला घेणार आहोत. तर विनंती करतो 1500 रुपयाचं बक्षीस आहेत, गुंडाशेठ भोसले सरपंच 500 रुपये, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष दादा गाजरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि यांच्या अर्धांगिनी स्वातीताई, स्वातीताई हाडाचं काढ केलंय तुम्ही, आयुष्यभर मात्र यांना साथ दिलेली आहे. विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. हा तुमच्या आयुष्यातला फार गोड सोहळा आहे, कदाचित तुमचं लग्न फार जुन्या काळामध्ये झालं असेल असं मला वाटतंय, तुमची हाऊसमोस कमी झाली असेल, आपण आता डबल लग्न या ठिकाणी करूया. चला अर्धांगिनी स्वातीताई आपण यायचं आहे, होते थोडा उशीर काय हरकत नाही, फार हौशी दिसत आहेत मला वाटतंय, लगेचच आले या. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. युट्यूब वाले एवढं मिस करू नका. स्वातीताई या, स्वातीताई या, तुमचं संतोषरावरती किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे. महिला मंडळ आहे की नाही, गेला पाहिजे का नको, घरातला कार्यक्रम आहे, सुंदर कार्यक्रम आहे. पहिला उखाणा स्वातीताईंकडून संतोष दादांसाठी. मी कार्यक्रमाला येत होतो, मी आता सलवार घातलाय, चांगला मेकअप केला आणि मला फार मस्ती. मी बायकोला विचारलं मी कसा दिसतो, तिने उखाण्यातून सांगितलं केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र, आणि माझ्या नशीब आले काळे मेंद्र. मी फार चॅप्टर, मी फार उसरता बोलका पोपट आहे. मी म्हटलं कारली कारली कडी कोडू कारली, कारली व कारली कडू कोडू कारली, आणि तुझ्या सगळं लग्न मारून मी झक मारली. सोपं आहे नाव घ्यायचं, तुम्हाला काय झालं असेल. तुमचं लग्न आहे, जरी दोन लेकरांची आई आहेत ना, आपल्या घरी जागरण गोंधळ आहे आणि आधी माया शक्ती अंबाबाई आणि खंडेराया यांच्या समक्ष तुम्ही दोघं आज खरे तर नवरा आणि नवरी आहे, म्हणून तुम्ही आज नाव घ्यायचं आहे. माझं नाव आहे स्वाती, संतोषराव माझे पती, मी त्यांचे सौभाग्य होते. वा क्या बात है. ओके आता तुमचा नंबर येतोय, काय झालंय तुमची बाजू आता ही एकोनिया. नवरी बाई नाव घेतलं का नाही. अरे शरीर माणसाचं आणि काळेज वाघाचं, पट्ट्या काय माग सरकणार का, टाळ्या वाजवा एकदा. वाजल्या आणि पट्ट्या सारखंच बोल बघा. स्वाती, स्वाती जस काय गावाला
बघा स्वाती लग्नाला खर्च तर आला असेल का नसेल सांगा बरं. चालतंय ताई आपण गायनाला या ठिकाणी लय होतंय म्हणा अति निस्त म्हणू नका स्वाती. अरे वा क्या बात आहे. चला उकाड्यामध्ये नाव झालं पाहिजे ऐकूया सुंदर असं गाणं या ठिकाणी सादर होणार आहे आणि घरमालक तुम्ही युट्यूब वरती माझे कार्यक्रम बघत असता बरोबर जोडी जोडी डान्स करतात करतात की नाही. आपण ज्या वेळेला पांडुरंगाच्या दिंडीमध्ये जातो त्यावेळेला नवरा बायको सुद्धा डान्स करतात करतात की नाही. भजनामध्ये नाचतात भारुडामध्ये नाचतात जागरण गोंधळामध्ये नाचतात. मग आता ही भक्तिरसाचा कार्यक्रम आहे म्हणून नाचलं पाहिजे कसं नाचत असेल तसं बक्षीस आले प्रेमाची भेट आहे सरपंच आपलं मनापासून स्वागत करतो. यानंतर ऐकूया महाराष्ट्राचा सुंदर असा आवाज महाराष्ट्राची स्वर गायन सम्राज्ञी कोमलताई पाटोळे. तुम्ही घाबरू नका कलवऱ्या पण आहेत आपल्याकडे दोन कलवऱ्या पुढे या नवरीबाईची एक नवरदेवाची एक है की नाही आणि डान्स झाला पाहिजे कडक कुठलं गाणं म्हणायचं त्याच येत नाही. आता हे तर आला आणि मला बोलवलंय म्हणल्यानंतर तुम्ही माझ्यावर डान्स केला पाहिजे. स्वप्न होतं की नाही कोमल पाटोळे माझ्या दारात आणायची आहे. मग काय कोमल पाटोळे आणायचं म्हणजे काय सोपी गोष्ट हो ना. एकच डान्स आहे बैलगाडा शर्यत मग तर डान्स करणार की नाही कसं कवय ना नाचा कारण का नाचा माझ्या पोटावर पाय देऊ नका. तुम्ही जर डान्स केला तर सहजपणे 10-5 हजार रुपये तुमचे मित्र या ठिकाणी देतील म्हणून माझ्यासाठी नाचा है का नाही. पण बघा अजून सुद्धा घरमालकाचं बक्षीस कलाकाराला आलेलं नाही बरं का अजून नाही म्हणून बक्षीस रूपाने या ठिकाणी तुम्ही असं करायचं आहे. आता भिरी 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 Thank you.
नाचा उभरात नदी एकच 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 भक्त बैठाला चरिये ते